महाविकास आघाडीची मुंबईमध्ये बैठक सध्या सुरू आहे. महाविकास आघाडीचे नेते आता आजच्या बैठकीमध्ये विदर्भातल्या जागांवर चर्चा करणार आहेत. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1,00,000 अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. विदर्भातल्या जागांवर याआधी झालेल्या दोन्ही बैठकांमध्ये चर्चा झालेली नव्हती. पहिल्या टप्प्यातील चर्चा आता जवळपास पूर्ण झाल्याचं समजतंय. वेदांत नेब आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत. वेदांत, महाविकास आघाडीच्या या बैठकीविषयीची नेमकी काय माहिती? या बैठका सुरू आहेत आणि आज विदर्भातील विधानसभा जागांवर चर्चा महाविकास आघाडीतील नेते करणार आहेत. मागील 2 ते 3 दिवसांपासून आपण बघितलं तर हे महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्ष हे सुरुवातीला मुंबई कोकण, त्यानंतर मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या विधानसभा जागांसंदर्भात त्यांनी चर्चा केली आणि जी माहिती सूत्रांकडनं मिळते आतापर्यंत 200 जागांवर महाविकास आघाडीच्या नेत्यांची चर्चा ही पूर्ण झाली आहे. उर्वरित ज्या जागा आहेत ज्यामध्ये मुख्यत्वे करून विदर्भातल्या जागा आहेत ज्यावर आज चर्चा केली जाणार आहे आणि हे ही सुद्धा माहिती मिळते आहे आतापर्यंत 200 जवळपास ज्या जागांवर चर्चा झाली आहे ज्यात 120 ते 130 जागांवर तिन्ही पक्षांची संमती आहे. म्हणजे काही यामध्ये काही जिंकलेल्या जागा आहेत आणि काही जिंकलेल्या जागांमध्ये सुद्धा 10 ते 20% एक्सचेंज ह्या पक्षांमध्ये होणार असं सुद्धा सांगण्यात येत आहे. त्यामुळे साधारणपणे 120 ते 130 जागांवर सहमती असताना या इतर तिढा असलेल्या ज्या जागा आहेत त्यावर सर्वे केला जाणार आहे असं सुद्धा सांगण्यात येत आहे. काही तिन्ही पक्षांकडून एजन्सी नेमून सर्वे केला जाईल आणि त्यानंतर जो काही सर्वे येईल त्यानुसार हा जो जागांमधला जो तिढा आहे तो काढला जाईल, ज्यामध्ये वरिष्ठ नेते महाविकास आघाडीतील अंतिम निर्णय घेणार असल्याचं सांगण्यात येते. पहिला टप्पा जो आपण बघतोय पहिल्या टप्प्यात प्रत्येक जागेवर चर्चा होती आणि याच पहिल्या टप्प्यातील आजचे विदर्भातील जागेची जागांवरची चर्चा पूर्ण झाल्यानंतर पहिल्या टप्प्यातील ही चर्चा पूर्ण होईल आणि त्यानंतर तिढा असलेल्या जागांवर दुसऱ्या टप्प्यात चर्चा होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे साधारणपणे फॉर्म्युला काय असणार, किती जागांवर सहमती, कारण काल आपण ऐकलं की 120 ते 130 जागांवर सहमती झाली आहे, आता विदर्भातील किती जागांवर सहमती होते हे आपल्याला आता या बैठकीनंतर कळेल. अजिंक्य, ठीक आहे वेदांत, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल आणि या बैठकी संदर्भातले अपडेट्स आपण सातत्यानं तुमच्याकडनं जाणून घेणारच आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.